जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे डेक्कन जिमखाना पुणे येथे ऑलिम्पिक डे 2021 कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार हे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे खेळाडू महाराष्ट्रात मोठ्या संख्येने तयार होण्यासाठी राज्याच्या शहरात गावखेड्यात वाडीवस्तीवर क्रीडा संस्कृती रुजवण्याचे आव्हान उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी यावेळी केले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्रातील खेळाडू देशासाठी पदक जिंकून परत येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी भारतीय ऑलिम्पिक संघाला यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, प्रवीण जाधव, अविनाश साबळे, चिराग शेट्टी, स्वरूप उन्हाळकर, सुयश जाधव यांच्यासह माजी ऑलिम्पिक खेळाडूंचाही यावेळी ऑनलाईन सत्कार करण्यात आला.